आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकीहाळात पारंपरिक गोपाळकाला उत्साहात, पारंपरिक फुगडी, झिम्मा, गवळणींचा ठेका. बेडकीहाळ येथील वारकरी व भाविकांच्या वतीने आर्गे गली परिसरात प्राचीन विठ्ठल मंदिराच्या चौकात पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला भक्तिमय वातावरणात पार पडला. आषाढी एकादशी झाल्यानंतर पाचव्या दिवशी येथील प्राचीन काळापासून गोपाळकाला दही माठ फोडण्याची परंपरा चालत आली आहे. यानिमित्त सायंकाळी प्रकाश पाटील जाधव यांच्या घरातून काल्याचा माठ विधिवत पाने पूजा करून पंचपदी झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात काल्याचा माठ दिंडी मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी केशव बाबर, महादेव बाबर, अण्णाप्पा सुतार, मारुती सुतार यांच्या घरात काल्याचा माठ पूजन व भजनाचा कार्यक्रम झाला. तेथून दिंडी मिरवणूक मगदुम गल्ली, सिद्धेश्वर मंदिर चौक, गावचावडी चौक, बाजारपेठ, आर्गे धनगर गल्लीतून येते. यावेळी काल्याचं माठ पूजन डॉक्टर राजेंद्र जोशी, सौ अर्चना जोशी, कृषी पंडित सुरेश देसाई, सुनील पोद्दार, संजय पोद्दार व इतर भाविकांनी करून दर्शन घेतलं. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर उपस्थित संत मंडळी व महिला भाविकांनी पारंपरिक फुगडी, झिम्मा, गवळण, घोडा आदी कार्यक्रम केले. यावेळी सामूहिक आरती झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील यांच्या हस्ते दही माठ फोडून गोपाळकाला साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी गोविंदा गोपाळा म्हणून एकच गजर केला. प्रसाद वाटप झाल्यानंतर दिंडी इनामदार सरकार वाड्यातील गोपाळकृष्ण मंदिरात जाऊन गणगवळण भारूड गीत सादर करून दिंडी विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान केलं. मंदिरात दिंडीचं आगमन होताच महिलांच्या हरिपाठाने गोपाळकाला या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी चोपदार काशीनाथ काकडे, गोपाळ अर्गे, तुकाराम देसाई, अनिल देसाई, मनोहर देसाई, शरद जाधव, विजय खरात, सागर केसरकर, रामा निंबाळकर, सुरेश बालिंगे, अमोल जाधव, नामदेवराव जाधव, चंद्रकांत काकडे, रमेश अर्गे, रवींद्र जनवाडे, निमगोंडा पाटील, जयंत भोंगळे, बाळासाहेब भोंगळे, अनिल टाकळे, दत्ता जाधव यांच्यासह वारकरी व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बेडकीहाळहून कृष्णा आर्गे.